नमस्कार मित्रांनो, आस्था संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तीळ, मस, मोस, चामखीळ घालवण्यासाठी एकदम सोपा व एक घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, हा उपाय तुम्ही जर सलग 3 दिवस केलास, तुमच्या त्वचेवरील किंवा चेहऱ्यावरील तीळ, मस, मोस, चामखीळ कायमस्वरूपी जाऊन तुमची त्वचा सुंदर दिसण्यास मदत होणार आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा येतो. त्यापूर्वी मित्रांनो, आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व जवळच असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे यापुढेही तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चेहऱ्यावरील, त्वचेवरील तीळ, मोस, मस, चामखीळ कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी आपल्याला फक्त लसणाचा एक गाठा लागणार आहे. मित्रांनो, सुरुवातीला लसणाचा हा गाठा घेऊन त्यावरील साल काढून 4-5 पाकळ्या आपल्याला या प्रमाणात अशाप्रमाणे करून घ्यायच्या आहे. मित्रांनो, आता हे सोलून घेतलेल्या 4-5 पाकळ्या घेऊन त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही तो खलबत्यात ठेचून घेऊन त्याची पेस्टही बनवून घेऊ शकता. तुम्ही याप्रमाणे लसणाचे तुकडे करून घेऊ शकता, किंवा याप्रमाणे मग लसणाची तुम्ही खलबत्यामध्ये पेस्ट तयार करून घेऊ शकता. ही पेस्ट किंवा तुकडे तयार केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला मोस किंवा चामखीळ, मस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हा तुकडा हा घेऊन, समजा तुम्हाला इथे मोस आहे किंवा तीळ आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी हा असा ठेवून घ्यायचा आहे. हा ठेवून घेऊन त्यानंतर आपल्याला एक सुती कपड्याची पट्टी घ्यायची आहे. तुम्ही कोणतीही किंवा मलम पट्टीसुद्धा घेऊ शकता. ती घेऊन याच्यावर याप्रमाणे बांधून घ्यायची आहे. अशी बांधून घ्यायची, किंवा तुम्हाला जर लसणाची ही पट्टी न ठेवता पेस्ट लावायची असल्यास या प्रमाणात पेस्ट घ्यायची आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तीळ, मस, मोस आहे किंवा चामखीळ आहे, त्या ठिकाणी अशा प्रमाणात ही पेस्ट लावून यावर पट्टी बांधून घ्यायची आहे. ही पट्टी तुम्ही मलम पट्टी किंवा कोणतेही सुती कापडाची पट्टी याप्रमाणे बांधून घ्यायची आहे. व ही पट्टी बांधल्यानंतर तुम्हाला साधारणतः 2 ते 3 तास ही पट्टी याप्रमाणे अशीच बांधून ठेवायची आहे. व 2 ते 3 तासानंतर ही पट्टी तुम्हाला सोडून घ्यायची आहे. व सोडल्यानंतर ही जागा आणि ही पेस्ट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्ही सलग 3 दिवस जर केला तर तुमच्या चेहऱ्यावरील किंवा त्वचेवरील तीळ, मोस, चामखीळ ही कायमस्वरूपी निघून जाणार आहे व तुमची त्वचा, चेहरा सुंदर दिसण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, ही माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा.